दरम्यान या बैठकीत दोन गटात चांगलाच गोंधळ उडाला व याचे रूपांतर धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आला. औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयकांच्या बैठकीमध्ये दोन गटातच चांगलाच गोंधळ उडाला. दरम्यान अत्यंत शिस्तबद्धरित्या भाषणांनी सुरू झालेल्या या बैठकीत सुरुवातीला राज्यभरातून आलेल्या समन्वयकांनी आपले मत व्यक्त केले, मात्र यानंतर राजकीय भूमिका घ्यायची किंवा नाही यावरून अधिक शाब्दिक चकमक झाली. आज औरंगाबाद येथे मराठा क्रांती मोर्चाची राज्यव्यापी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचं कारण असं आहे की मराठ्यांनी गेल्या 4.5 वर्षात 58 मोर्चे काढले, ठोक मोर्चे काढले, सरकारकडे 21 मागण्या मागितल्या, परंतु अगदी 8-10 दिवसात आचारसंहिता लागणार आहे तरी या सरकारनं एकही मागणी मंजूर केलेली नाही. अगदी जे सहज करणं शक्य होतं तेही केलेलं नाही. आरक्षणाच्या संदर्भात आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की केवळ मराठ्यांचाच नाही तर 12.5 कोटी महाराष्ट्रातल्या जनतेचा या सरकारनं अपमान केलेला आरक्षणाच्या संदर्भात. त्यामुळे या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आहोत आणि निषेध करत असताना एक अल्टिमेट पण देतो आहोत की आचारसंहिता लागण्यापूर्वी या सरकारनं 21 च्या 21 मागण्या मराठा समाजाच्या मंजूर कराव्यात आणि न झाल्यास आम्ही सरकारच्या विरोधात भूमिका घेणार आहोत. मग अगदी मताचं राजकारण आहे, पुढे लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका आहेत, आम्ही जाहीर प्रचार करू, जाहीर विरोधात मतदान करू या सरकारच्या, अशी भूमिका या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं राज्यभरातून जे समन्वयक आले होते त्यांच्या मीटिंगमधून जो निष्कर्ष निघालेला आहे तो मी तुमच्या समोर सांगत आहे. त्या पद्धतीची भूमिका आम्ही घेणार आहोत. काही समन्वयकांमध्ये थेट धक्काबुक्कीला सुरुवात झाली. तसेच राज्य सरकारने आरक्षण जाहीर केल्यानंतर आरक्षणाचा पूर्ण लाभ मिळावा, आत्महत्याग्रस्त मराठा तरुणांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत, तसेच तरुणांवर आंदोलनाच्या वेळी दाखल झालेले गुन्हे मागे घेणे, त्या मागण्यांसाठी आचारसंहितेला सुरुवात होण्याच्या अगोदर सरकारने पूर्ण कराव्यात व पुढे सरकार याबाबत कोणती भूमिका घ्यायची यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले. मात्र उडालेल्या या गोंधळामुळे कुठलाही निर्णायक भूमिका न घेता ही बैठक पार पडली. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेस्क. बँकेट हॉल मध्ये युग फाउंडेशन संस्था व मंगल मैत्री मॅरेज व्हॉट्सअप फोरम कडून भव्य बौद्ध वधूवर मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी लग्न जमा उद्या टिकवण्यासाठी तरुण तरुणींना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. लग्न हे केवळ पैशावर होत नसून आचार विचारांवर होत असतात. यावेळी लग्न जमा उद्या टिकवण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे व या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. तसेच या मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून याचे उद्घाटन बसपा प्रदेश सचिव दयानंद किर यांच्या हस्ते करण्यात आले. या वधूवर मेळाव्याचं नियोजन मंगल मैत्री हा व्हॉट्सअप ग्रुप आणि युग फाउंडेशन या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी झालेलं आहे. जीवनामध्ये माणसाच्या दोन महत्त्वाचे टर्निंग पॉईंट असतात, एक लग्न आणि एक घर. आणि या लग्नाच्या बेडीच्या बाबतीत आता धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्या नातेवाईकांना आणि आपल्या सर्व संबंधितांना भेटणं आणि आपल्या मुलांचं लग्न जुळवणं फार कठीण झालेलं आहे आणि म्हणूनच आम्ही हा प्लॅटफॉर्म उपलब्ध केलेला आहे. या ठिकाणी एकाच वेळेला शेकडो वधूवर मुलं एकत्र जमतात आणि मग समोरासमोर त्यांची प्रोफाईल, त्यांचं संपूर्ण बॅकग्राऊंड तिथल्या तिथे सगळ्यात कळून येतं. आज या ठिकाणी फुलेश्वर आंबेडकर विचाराचे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मी या ठिकाणी असं सांगू इच्छितो की हे विधायक कार्य आम्ही करताना आम्हाला फार आनंद वाटत आहे की आज या ठिकाणी आजचं जे दाम्पत्य आहे देशाचं उद्या भवितव्य घडत असणार आहे आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणावर आम्ही या ठिकाणी मोफत असं या ठिकाणी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो. मी त्यात बहुसंख्येने संपूर्ण महाराष्ट्रातनं मुलं आणि मुली आलेल्या आहेत. तर मला विवाह ही आजच्या काळाला अतिशय म्हणजे भेडसावणारी अशी एक समस्या आहे. या समस्येचं माध्यम म्हणजे मुला मुलींच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत आणि त्यात असं झालं आहे की मुलांचं शिक्षण कमी झाल्याने आपल्या आमच्या समाजामध्ये मुली ह्या अतिशय उच्च शिक्षित आणि मोठ्या पदावर कार्यरत आहेत तर त्यांना योग्य असा जोडीदार मिळत नाही. म्हणून मी त्यांना मला मी असे सांगू इच्छिते की या माध्यमाद्वारे मुलींनी आपल्या अपेक्षा थोड्या कमी करून त्यात आपल्या योग्य मना म्हणजे जो मनाने चांगला आहे, त्याचे आचार विचार चांगले आहेत, पण तो पुढे जाण्याचे ज्याला ध्येय आहे अशा व्यक्तीशी लग्न करण्यास काही हरकत नाही. आणि नुसता याच्या पुढेही मी अनेक ठिकाणी हा अशाच प्रकारे वधूवर मेळावा मी घेणार आहे आणि यापुढेही घेत राहील. पण नुसता वधू म्हणजे लग्न जुळवणं हे माझं कार्य नसून लग्न जुळवणं व लग्न टिकवणं म्हणजे त्यांचं पालकत्वही मी घेणार आहे. यावेळी महाराष्ट्राच्या विविध भागातून हजारो विवाह उत्सुक तरुण तरुणी व त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत युग
लग्न टिकवण्यासाठी विवाहितेचे पालकत्व स्वीकारण्यात येईल असे सांगण्यात आले. गेल्या वर्षी पार पडलेल्या मेळाव्यात 450 तरुणांनी येऊन करत 150 तरुण तरुणीने एकमेकांना वरवाला घातल्या. युथ फाउंडेशनच्या कल्पना कित्तरकर, मंगल मैत्रीचे अध्यक्ष अमित पवार आदी मान्यवर उपस्थित होते. प्रतिनिधी शरद शहाणेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. येणाऱ्या दूषित वायूमुळे या परिसरातील नागरिकांना प्रदूषणाचा नाहक त्रास सहन करावा लागतो. या विरोधात युवा स्वाभिमानी पक्षाच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील सिडको MIDC येथील प्लॉट क्रमांक 16 मध्ये तिरुपती इंडस्ट्री येथून निघणाऱ्या दूषित वायूमुळे परिसरातील नागरिकांना प्रदूषणाचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या विरोधात संबंधित प्रदूषण नियंत्रण मंडळाशी वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणतीही कारवाई केली जात नाही. MIDC मध्ये तिरुपती इंडस्ट्री प्लॉट नंबर 16 या ठिकाणी अतिशय प्रमाणामध्ये प्रदूषण चालू आहे व टायर जाळून नागरिकांचं आरोग्य धोक्यामध्ये येत आहे. याच्यासाठी युवा स्वाभिमान पार्टी नांदेड जिल्हा अध्यक्षाच्या वतीने आणि माझ्या कार्यकर्त्याच्या वतीने नागरिकांच्या हक्कासाठी उपोषणात बसलेलं आहे आणि हे उपोषण माझं कंटिन्यू चालू राहील. जोपर्यंत कंपनी बंद होणार नाही तोपर्यंत हे नागरिकांसाठी उपोषण चालूच राहणार आहे. तसेच नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक ठरत असलेला हा कारखाना तात्काळ बंद करण्याच्या मागणीसाठी युवा स्वाभिमानी पक्षाचे नांदेड जिल्हाध्यक्ष दिनेश भालेराव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले. प्रतिनिधी विनायक कामठेकर सह आधार न्यूज मुंबई डेस्क. दुष्काळी शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी राज ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे. दर सोमवारी महाराष्ट्राच्या विविध तालुक्यांमध्ये आमचे आंदोलन सुरू आहे. या महाराष्ट्र सरकारने 151 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला, मात्र दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 प्रमाणे ज्या उपाययोजना केल्या पाहिजेत त्या कोणत्याही उपाययोजना या महाराष्ट्रात सुरू नाही. प्रशासन झोपलेलं आहे, सरकार झोपलेलं आहे, सरकारला निवडणुकांची पडलेली आहे आणि लोकसभेच्या निवडणुकांमध्ये सगळं सरकार मजबूत आहे आणि शेतकरी मात्र या ठिकाणी धारातीर्थी पडतो आहे अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांच्या गेल्या 4 वर्षामध्ये या महाराष्ट्रात 11,000 आत्महत्या झालेल्या आहेत. तरी देखील दुष्काळ जाहीर केल्यानंतर देखील कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना या सरकारतर्फे होत नाही आहे आणि म्हणून सरकारने ताबडतोब या सगळ्या उपाययोजना कराव्यात यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हे आंदोलन गेल्या महिन्याभरापासून चालू आहे. निद्रावस्थेत असलेल्या शासनाला व साखर कारखानदाराला जागे करण्यासाठी मनसेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील मनसे कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते. प्रतिनिधी संदीप भालेराव सह आधार न्यूज मुंबई डेस्क. मुंबई येथील चौपाटीवरची भेळपुरी, पाणीपुरी किंवा काही खाताना तुम्ही नेहमी विचार करता का, मात्र आता काळजी करण्याचं कारण नाही. आजपासून तुम्ही बिंदास्त खाऊ शकता कारण मुंबईच्या गिरगाव व जुहू चौपाटीला आता क्लीन स्ट्रीट फूड हबचा दर्जा देण्यात आला. मुंबई येथील गिरगाव व जुहू चौपाटीची निवड अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाकडून या योजनेसाठी करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन व मानके प्राधिकरणाच्या संयुक्त तपासणी व त्रुटीच्या पूर्ततेनंतर क्लीन स्ट्रीट फूडचा दर्जा या चौपाट्यांना देण्यात आला आहे. दरम्यान देशातला पहिला क्लीन स्ट्रीट फूड हब हा दर्जा गुजरातमधील अहमदाबादच्या कांकेरिया लेकला देण्यात आला होता. तसेच क्लीन स्ट्रीट फूड हब हा दर्जा म्हणजे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांची विक्री केली जाते त्या ठिकाणी क्लीन स्ट्रीट फूड ही योजना राबवली जाते. अन्नपदार्थांचा दर्जा, स्वच्छता, निर्भळ अन्नपदार्थ तसेच विक्रीच्या परिसरातील तपासणी करून त्रुटीची पूर्तता करून क्लीन स्ट्रीट हब हा दर्जा दिला जातो. मात्र आता हा दर्जा मुंबईतील गिरगाव चौपाटी व जुहू चौपाटीला देण्यात आला आहे. भारताने केलेल्या एअरस्ट्राईक नंतरही वटणीवर न येणाऱ्या पाकिस्तानला घरात घुसून मारू अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानसह दहशतवाद्यांना कडक शब्दात इशारा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानसोबत विरोधकांनाही धारेवर धरले.
मात्र विरोधी पक्षातील काही नेत्यांची विधाने आता पाकिस्तानातील वर्तमानपत्रांच्या हेडलाईन्स बनत आहेत, असं वक्तव्य मोदी यांनी गुजरातमध्ये झालेल्या एका सभेत केलंय. मी जास्त वेळ वाट पाहू शकत नाही, एकेका शत्रूला शोधून बदला घेणं हा माझा स्वभाव आहे, यामुळेच त्यांच्या घरात घुसून मारू असा इशारा नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिलाय. जब सर्जिकल स्ट्राइक हमने पहली बार की तब कहां चुनाव था भाई, ये हमारा सिद्धांत है, हम घर में घुस के मारेंगे. गेल्या 40 वर्षापासून पाकिस्तान हा भारतावर हल्ले करत आलाय, मात्र दहशतवादाला सहन केले जाणार नाही. दरम्यान राजकारणातील बुडालेल्या राजकारण्यांना कडक पाऊल उचलण्याची भीती वाटत होती, मात्र मला सत्तेची चिंता नसून मला माझ्या देशाची काळजी आहे व देशातील नागरिकांच्या सुरक्षेची काळजी आहे, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटले. मुझे सत्ता की कुर्सी की परवा नहीं है, मुझे चिंता मेरे देश की, मुझे चिंता मेरे देश की है, मेरे देश के लोगों की सुरक्षा की है. एवढेच नव्हे तर पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईक नंतर काम पूर्ण झाल्यावर आमचं सरकार झोपा काढत नाही, आम्ही लगेच दुसऱ्या कामाच्या तयारीला लागतो, मोठे व कठीण निर्णय घेण्यास आम्ही मागे पुढे पाहत नाही, असंही ते यावेळी म्हणाले. आज जो भाव मिलेगा शायद कल, तो दिस इज द राइट टाइम टू बाय. एवरी कस्टमर इज सेफ टू इन्वेस्ट इन रियल एस्टेट. शिवाजी नायक स्मारक मंडळ गड परिसर ग्रामस्थांकडून दरवर्षी प्रमाणे यंदाही लोहगड येथे महाशिवरात्र सोहळा साजरा करण्यात आला, मात्र हा सोहळा वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला असून पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना शेकडो दिव्यांनी दीपवंदनाने श्रद्धांजली वाहण्यात आली. पुणे येथे शिवाजी स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंच व गड परिसरातील ग्रामस्थांकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही लोहगड येथे महाशिवरात्री सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला. दरम्यान देशाच्या सीमेवर आपले सैनिक सुरक्षा कवच बनून नागरिकांचे रक्षण करत असतात, याच पार्श्वभूमीवर लोहगड गावातून हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांसाठी कृतज्ञता फेरी काढण्यात आली आहे. यशस्वी सर्जिकल स्ट्राईक करून भारतीय जवानांनी आतंकवाद्याचा खात्मा केल्यामुळे जवानांचे लोहगड गावात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. गावातील महिला भगिनींनी दारासमोर रांगोळ्या काढून जवानांचे औक्षण केले व त्यांच्या दीर्घायुष्यासाठी कामना केली. दुसऱ्या दिवशी शिवमंदिरात अभिषेक करून या गावातून भव्य पालखी मिरवणूक व शिवस्मारकावर शिववंदना अशा विविध कार्यक्रमांनी महाशिवरात्र उत्सव साजरा करण्यात आला. माझ्या पत्नीने उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली, तरीही मी शिवसेनेच्याच उमेदवाराचा प्रचार करणार, असं वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केलं. कोल्हापूर येथील मुरगुड मधील सेना भाजपच्या मेळाव्यात ते बोलत होते. भाजप शिवसेना युती झाल्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाट्याला आला असून या ठिकाणी सेनेचे संजय मंडलिक लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. कोल्हापूर राष्ट्रवादीचे खासदार धनंजय माडिक व चंद्रकांत पाटील यांच्या जवळीकीमुळे चंद्रकांत पाटील नेमका कुणाचा प्रचार करणार असा प्रश्न सर्वच कार्यकर्त्यांना पडला होता. प्रचाराची सुरुवात झाली, अनेकांच्या मनामध्ये शंका होती की भारतीय जनता पार्टी आणि प्रमुखपणे चंद्रकांत पाटील काय करणार. आता खरं शंका असतं तर काही कारणच नाही, भारतीय जनता पार्टीने नेहमी युती धर्म पाळला आणि चंद्रकांत पाटलांना तर नेहमी पक्ष जे ठरवेल तेच करण्याची सवय.
अर्ध शिवाजी पुतळ्याच्या सुशोभीकरणाच्या कार्यक्रमात मांडलं की उद्या काँग्रेसच्या वतीने इच्छा व्यक्त करणार नाही, कारण तिचा तो स्वभाव नाही, परंतु समजा माझ्या बायकोने जर इच्छा व्यक्त केली आणि ती जर उमेदवार म्हणून उभी राहिली तर सकाळी चहा आम्ही एकत्र घेऊ नवरा बायको असल्यामुळे, पण तिच्या प्रचाराला मी जाणार नाही, मी माझ्या शिवसेनेच्या नेत्याचा प्रचार आणि त्यामुळे बायकोच्या प्रचारालाही जर ती राष्ट्रवादीच्या तिकीटावर उभी राहिली मी जाणार नाही, तर धनंजय महाडिकांच्या प्रचाराला मी जाण्याचा काही मुद्दा असतो, दोस्ती असते ती एका स्टेजपर्यंत असते, दोस्ती खातर आम्ही हे म्हणत होतो की तुम्ही शिवसेनेत द्या, आम्ही संजय दादांना समजवतो, भारतीय जनता पार्टी शिवसेनेकडे सरकार आहे, खूप गोष्टी अशा आहेत की ज्या संजय दादांना आपल्याला तेवढं तोला म्हणत काही देता येईल, तुम्ही शिवसेनेचे उमेदवार झाला असता तर आम्ही मित्र संजय दादांपेक्षा धनंजय महाडिक जास्त असल्यामुळे अधिक जोराने काम केलं असतं। महाडिक यांच्यासोबतची मैत्री वगैरे बाजूला ठेवून आधी युतीचा धर्म पाळणार असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी मुरगुड येथे झालेला सेना भाजपच्या मेळाव्यात केलंय। शिवाय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी संजय मंडलिक यांना विजयी करण्याचे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांना केलंय। विरार पोलिसांनी सायवन येथे छापा टाकून तब्बल 183 जिलेटिनच्या कांड्या, नॉन इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर्सच्या 345 व सेफ्टी फ्यूजची 21 बंडले जप्त केली आहेत। या प्रकरणी बंगल्याच्या मालकासह दोघांना अटक करण्यात आली असून विरार पोलिसांनी ट्रक चालक मालक व वाळू माफियांवर गुन्हा दाखल केले आहेत। वसई तालुक्यात वाळू माफिया सेक्शन पंप लावून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करत असल्याने पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वाळू माफियांवर ही कारवाई केली आहे। जिलेटिन व डेटोनेटर या टाईपचे विस्फोटक साठवून ठेवण्यात आलेले आहे। सायवनमधील श्री तुकाराम हाडर यांच्या घराची झडती घेतली असती, घराच्या टेरेसवर 3 माळ्याच्या घराच्या टेरेसवर एका ड्रमच्या खाली एक आपलं बॉक्स व इतर साहित्य दिसले, ते जे चेक केले असता त्याच्यामध्ये एकूण 183 जिलेटिनच्या कांड्या तसेच इलेक्ट्रिक डेटोनेटर्स 103 आणि नॉन इलेक्ट्रिक कॅप्स त्या 345 व बंडल सेफ्टी फ्यूज हे 21 बंडल मिळून आले। कारवाई दरम्यान वाळू माफियांनी पळ काढला, मात्र चांदीप येथील एका घरात स्फोटके लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी या घरावर छापा टाकून 24 जिलेटिनच्या कांड्या व 8.5 किलो स्फोटके जप्त केली आहेत। वाळू माफियांनी आता खाडीतील वाळू काढण्यासाठी स्फोटकांचा वापर सुरू केला आहे। या स्फोटकांच्या आधारे खाडीच्या तळाशी स्फोट करून खाली रुतलेली वाळू सैल करून सेक्शन पंपच्या आधारे वाळूचा उपसा केला जात होता, अशी माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक सोनावणे यांनी दिली आहे। आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तारखा येत्या 7 व 8 तारखेला जाहीर होण्याची शक्यता असल्याचे वर्तवत कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले। एप्रिल महिन्याच्या 3र्या व 4र्या आठवड्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल अशी माहिती शरद पवार यांनी दिली असता नाशिक येथे लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या। निवडणुकांच्या तारखा माझ्या अंदाजानं उद्याच्या 7 किंवा 8 तारखेला जाहीर होण्याची शक्यता आहे। तो सवन कार्यक्रम जाहीर होईल आणि एप्रिल महिन्याच्या 3र्या किंवा 4र्या आठवड्यामध्ये आपल्याकडचं मतदान याची प्रक्रिया सुरू होईल आणि ती राष्ट्रीय गरज भागवण्याच्या साठी आणि भाजपच्या रूपानं जी एक राष्ट्रीय आपत्ती देशावर आलेली आहे ती घालवण्याच्या साठी आपल्याला अतिशय जागृत राहावं लागणार आहे। मेळाव्यात निवडणूक यंत्रणेवर शंका नाही, मात्र
मात्र केंद्र व राज्य सरकारच्या भूमिकेवर शंका असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. जे मतदानाचं यंत्र आहे त्याची तपासणी तुमच्या डोळ्यासमोर करून घेणं ही आपली जबाबदारी आहे. निवडणूक यंत्रणेच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही, पण राज्य आणि केंद्र सरकारच्या भूमिकेबद्दल माझ्या मनात शंका आहे. मोदी सरकार ही राष्ट्रीय आपत्ती आहे, त्या विरोधात सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे असे आवाहन त्यांनी या मेळाव्यात केले. मी कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, मात्र पहिली आत्महत्या झाली तेव्हा 2 दिवस झोप लागली नाही, यानंतर 10 दिवसाच्या आत कर्जमाफी केली असा दावाही त्यांनी या मेळाव्यात केला असून सरकारची भीक नको, आमचा शेतकरी कष्ट करायला तयार आहे, मात्र पहिली आत्महत्या झाली तेव्हा 2 दिवस झोप लागली नाही, यानंतर 10 दिवसाच्या आत कर्जमाफी केली असा दावाही त्यांनी या मेळाव्यात केला असून सरकारची भीक नको, आमचा शेतकरी कष्ट करायला तयार आहे व खोट्या लोकांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. तसंच मोदी सरकारमुळे संपूर्ण शेती व अर्थव्यवस्था धोक्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. भारतीय वायुसेनेने पाकिस्तान मध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईक नंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्जिकल स्ट्राईक करण्याचा इशारा दिला. एअर स्ट्राईकची पार्श्वभूमी याला असली तरी हा राजकीय सर्जिकल स्ट्राईक नेमका कोणावर आघात होणार याच्यावरून राजकीय वाटेवर चर्चा रंगल्या आहेत. राजकीय सर्जिकल स्ट्राईक, महाराष्ट्र सैनिकांना तयार राहा असं लिहिलेलं पोस्टर सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतंय. नुकतंच भारतीय वायुसेनेने पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर केलेल्या एअर स्ट्राईकची पार्श्वभूमी याला असली तरी हा राजकीय सर्जिकल स्ट्राईक आहे, यामुळे नेमका कोणावर आघात होणार याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत. येत्या 9 मार्चला सायंकाळी 5 वाजता वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात होणाऱ्या सभेत या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे राष्ट्रवादी सोबत महाआघाडीत येण्याची चर्चा असून राष्ट्रवादीकडून मनसेला हिरवा कंदील मिळाल्याचं म्हटलं जातंय. यातच मुंबईत झालेल्या सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी हे महागठबंधन आहे, आमच्यासोबत येण्याची ज्यांची इच्छा असेल त्यांच्यासाठी काँग्रेसचे दरवाजे खुले आहेत असं सांगितलं होतं. यामुळे काँग्रेसच्या महाआघाडीची दार मनसेसाठी उघडण्याची चिन्ह दिसत आहे. मोबाईल स्फोट होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यातच घाटकोपर येथे एका कामगाराच्या खिशात मोबाईलचा स्फोट झाल्याची घटना घडली असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. येथील रॉयल फॅब्रिकेशन्स दुकानात अब्दुल रौफ हे कामगारासोबत चर्चा करत असतानाच अचानक त्यांच्या खिशातील मोबाईलने पेट घेतला. यानंतर त्वरित हा मोबाईल खिशातून बाहेर त्यांनी काढला. दरम्यान त्यांच्या प्रसंगावधानाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. मात्र यापूर्वीही विक्रोळी व नांदेडमध्येही मोबाईलचा स्फोट झाल्याच्या घटना घडल्या. अशा वारंवार घडलेल्या घटनांमुळे मोबाईल फोन काळजीपूर्वक हाताळणे गरजेचे आहे. बेळगाव येथे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देऊन फटाके फोडणाऱ्या 2 तरुणांना संतप्त नागरिकांनी बेदम चोप दिला असून पोलिसांनी या 2 तरुणांना ताब्यात घेतलं आहे. पुलवामा घटनेनंतर पाकिस्तान विरोधात संतापाचं वातावरण आहे. यातच संवेदनशील समजल्या जाणाऱ्या बेळगाव येथील कामत गल्ली परिसरात 4 तरुणांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत फटाके फोडल्याची घटना घडली. घोषणाबाजी व फटाक्यांचा आवाज ऐकून नागरिक घराबाहेर आले व यावेळी त्यांना 4 तरुण पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत फटाके फोडत असल्याचे दिसून आले. मात्र गर्दी झाल्याचे पाहताच या चौघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र गल्लीतील संतप्त तरुणांनी या चौघांचा पाठलाग केला असता यावेळी 2 तरुण पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र 2 तरुणांना नागरिकांच्या तावडीत सापडले असून नागरिकांनी त्या दोघांची चांगलीच धुलाई केली. पोलिसांना हे वृत्त कळताच पोलीस कामत गल्लीत दाखल होत त्यांनी या तरुणांना ताब्यात घेतले. सर कळस रे मी 100 मंदी हाक बेडातर पाकिस्तान जिंदाबाद अंतर रे बंद बेल बर औरंगाबादेतील वर्गाईच्या परिसरात एका मद्यधुंद आवाजात असलेल्या मातेफिरू ट्रक ड्रायव्हरने अनेकांना धडक देत काही मोटरसायकल स्वारांना अक्षरशः चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. औरंगाबादेतील मद्यधुंद आवाजात असलेल्या एका मातेफिरू ट्रक ड्रायव्हरने स्थानिक वस्तीत घुसून अनेक लोकांना धडक देत मोटरसायकल चालकाला चिरडल्याची घटना घडली. मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला. या गंभीर घटनेत 8 ते 10 जण जखमी झाले असून त्यांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सिल्लोडहून मका भरून निघालेल्या या ट्रक ड्रायव्हरने फुलंब्री हर्सू तसेच चेलीपुरा भागातही अनेक वाहनांना धडक दिली, यामुळे या परिसरात एकच गोंधळ उडाला. दरम्यान सैराबाईला सुसाट निघालेल्या या गाडीत शहरातील चंपा चौक परिसरात काही लोकांना
यावेळी ट्रकच्या मागावर असलेले स्थानिक लोकांनी ट्रकवर तुफान दगडफेक केली. पोलीस के एरिया में एक ट्रक ने जिसका रजिस्ट्रेशन बीट का है उसने एक आदमी का फेटल एक्सीडेंट किया और तीन आदमियों को जख्मी किया. इसकी वजह से काफ़ी लोग जमा हो गए थे, फिर भी वहीं के लोगों ने, स्थानिक लोगों ने ट्रक को पुलिस स्टेशन तक लाने में मदद की और ड्राइवर और क्लीनर ये भी जख्मी कंडीशन में हैं. टोटल एक मृत और चार जख्मी हैं. इन सबका इलाज सुचारू रूप से चल रहा है, परिस्थिति कंट्रोल में है. किसी भी तरीके के अफवाह पे विश्वास ना करें. दरमियान नागरिका ने ट्रक ड्राइवर को क्लीनर ला खाली खेचत बेदम चोक दिला. या घटनेची माहिती मिळताच जिन्सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर वसुकर व पथकाने घटनास्थळी दाखल होत ड्रायव्हर व क्लीनरला ताब्यात घेतले. या घडलेल्या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांनी स्थानिक नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. प्रतिनिधी इम्रान शेख सह